अडीच वर्षात जो संघर्ष होता महाराष्ट्राला माफिया मुक्त करण्याचा, तो एकनाथ रावाने पूर्ण केला। त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद दिला, अभिनंदन केलं। एकनाथाला मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये पाहून कुठे ते माफिया मुख्यमंत्री आणि कुठे ते रिक्षावाले सामान्य माणसांचे मुख्यमंत्री। मी मुख्यमंत्रींना विनंती केली आहे की जो आमचा संघर्ष आहे, काही इश्यू एक्शन अडकली आहे, अनिल परबचा दापोली रिसोर्ट बेकायदेशीर आहे, त्यांना तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हे आदेश भारत सरकारने 31 जानेवारीला दिले, परंतु स्वतःला पर्यावरणवादी म्हणणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी ते थांबवलं, इल्लिगली थांबवलं। तो रिसोर्ट ताबडतोब तोडण्याची कार्यवाही हे पर्यावरण मंत्रालय आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू करावी, असं मी आग्रहाची विनंती आज मुख्यमंत्री महोदयांना केली आहे। गेले काही दिवस आमचे मित्र संजय राऊत वॉशिंग मशीनची खूप बाता करताय, महाराष्ट्र जनतांनी कशी धुलाई केली उद्धव ठाकरेची, बिन पाण्याने हजामत करतात, बिन मशीनाने धुलाई केल्यानंतरही। आणि काल मुंबई हायकोर्टाने आणखीन 2 तमाचे मारले, ज्या नवलानीच्या नावाने एवढं नाटक करत होते। संजय राऊत 15 पानी पत्र लिहिलं होतं प्रधानमंत्रीजींना, किरीट सुमे आणि ईडीचे 4 ऑफिसर ते ठाकरे साहेबांचाच एसआयटीनी सांगले, यात काही दम नाही, सगळं खोटं बोगत आहे। ज्या विषय ज्या तक्रारी ज्या घोटाळे किरीट सुमे यांनी बाहेर काढले आहेत, त्यातली कोणतीही तक्रार किरीट सुमय्या मागे घेत नाही, घेणार नाही। आणि या घोटाळ्याची जी चौकशी सुरू आहे, त्यात काही गोष्टी न्यायालयात गेलेल्या आहेत, तर न्यायालयात त्याचा जो निर्णय होणार ते आम्ही सगळे स्वीकार करणार, पण कोणत्याही भ्रष्टाचारात मी कधी मागे घेतलं नाही, घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही।